नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. सांगली महापालिका करणार प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉकची निर्मिती. रविवारी 1 टन सिंगल यूज प्लास्टिकचे महापालिकेने केले संकलन. स्वच्छता संकल्प देश का मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या आरोग्य विभागाने बंदी असणारे आणि रस्त्यावरील सिंगल यूज प्लास्टिकचे संकलन रविवारी केले. यामध्ये 1 टन प्लास्टिक गोळा करण्यात आले असून या प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉक तयार केले जाणार आहेत. विशेष म्हणजे प्रबोधनातून सुद्धा मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक गोळा झाले आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. शासनाच्या निर्देशानुसार ऑगस्ट 2021 महिन्यामध्ये रविवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील बाजार परिसर व व्यापार क्षेत्रातील प्लास्टिक व्यावसायिक व नागरिक यांना प्रबोधन केले. यासाठी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि त्यांच्या टीमकडून जमा केलेले सिंगल यूज प्लास्टिक महापालिका ट्रेडिंग मशीनवर श्रेडिंग करून पेव्हिंग ब्लॉक बनवण्यासाठी पाठवले आहेत. या सिंगल यूज प्लास्टिकपासून पेव्हिंग ब्लॉक तयार केले जाणार आहेत. स्वच्छता संकल्प देश का अंतर्गत मोहिमेअंतर्गत माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार 22 तारखेला जो रविवार होता त्या रविवारी प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकच्या अंतर्गत बंदी अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामध्ये बाजारपेठ व विक्रेते यांना प्रबोधन केले, तसेच नागरिकांना प्रबोधन केले व काही भागात जे विना सिंगल यूज प्लास्टिक सापडले ते प्लास्टिक जप्त करून व भागातील सर्व प्लास्टिक जप्त करून इतरत्र पसरलेले प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिक गोळा केले व ते श्रेडिंग मशीनवरून पाठवून देण्यात आले. तसेच त्याच्यापासून आम्ही आता पेव्हिंग ब्लॉक बनवणार आहोत.